कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. परभणी जिल्ह्यातील हात मदतीचा संकल्प राष्ट्र उभारणीचा निर्धार करणारा मित्र परिवार गेल्या 5 वर्षापासून निराधार गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना मदतीच्या आधाराची गरज आहे. खऱ्या अर्थाने जेथे शासकीय अशासकीय पातळीवरून मदत प्राप्त होत नसते अशा घटकांपर्यंत सातत्याने पोहोचून समाजशील दातृत्व असणाऱ्या लोकांच्या मदतीतून हा मित्र परिवार अशा घटकांना जगवण्याचे बळ देत असतो. याच परिवारातील सखाराम बोबडे यांच्या माध्यमातून गंगाखेड येथील भुमरे परिवारातील चोत्राताई आपल्या पतीच्या दुर्दैवी मरणानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये कसलेही आर्थिक पाठबळ नसताना 2 छोट्या मुलांसह अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपला संसार चालवित आहेत. संकल्प राष्ट्र उभारणी मित्र परिवाराने कोमल गावंडे, सतीश शिंदे, धीरज सोनोने, श्यामसुंदर नीरस यांनी या कुटुंबाला जगण्याचे बळ उभा करून देण्याचा निर्धार करत परभणी समाज कल्याण कार्यालयातील समाज कल्याण अधिकारी अमित घवले, दिनकर जोशी, गृहपाल रामदास धोंडगे, विजय पकाने, प्रकाश कांबळे, विष्णू दराडे, सुनील कांबळे, मुंजाभाऊ सोंगे यांच्याकडून आर्थिक मदत घेत या भूमर कुटुंबाला कायमस्वरूपी आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ताईंच्या शिलाई प्रशिक्षणाची जबाबदारी घेत ताईस प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिलाई मशीन लहान मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारत लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य तर राष्ट्र उभारणी जबाबदारी म्हणून एक झाड भूमर कुटुंबास देऊन ते वाढविण्याचा संकल्प भूमर परिवारास दिला. संकल्प उभारणीतील डॉक्टर शिवाजी नीरस यांनी या कुटुंबाला पुढील 1 वर्षासाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्याची जबाबदारी घेतली. मंजुषा पदेवाड यांनी गरजू निराधार कुटुंबाला मदत करण्याचा आनंद हा मनाला समाधान देणारा असतो याची प्रत्यक्ष अनुभूती घेत असल्याचे सांगत श्यामसुंदर नीरस यांच्या राष्ट्र उभारणीतील कार्याचा समाज कल्याण कार्यालयाचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. मित्र परिवार आहे त्या मित्र परिवारासाठी गेल्या 4-5 वर्षापासून ते अशा निराधार कुटुंबाला मदत देण्याचे ते काम करत आहेत. तर त्या मित्र परिवाराचे आम्ही पण एक भाग बनू इच्छितो म्हणून आम्ही त्यांना सरांना म्हटलं की आमच्याकडून जे काही मदत होईल ते आम्ही करू सर. तर आम्ही सर्वांनी समाज कल्याणचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी त्या सरांना मदत केली आणि आज त्या ताईंना आम्ही भेटवस्तू दिलेली आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने. तरी ताईंनी माझी जाऊ यांच्या आदर्श समोर ठेवून दोन्ही लेकरांचं पुढे चांगलं भवितव्य घडावं यासाठी आमच्याकडूनही पूर्ण त्यांना मदत करण्याचे आम्ही प्रयत्न करू आणि आमच्या समाज कल्याणच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा त्यांना लाभ जेवढा देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करू. तरी त्यांनी त्यांच्या लेकरांचं पुढे भवितव्य चांगलं उज्ज्वल घडावं अशी सदिच्छा देते. त्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य करत असतो परंतु असे काही घटक असतात की जे आमच्या चौकटीत बसत नाही. अशा घटकांना मदत मिळवून देण्यासाठी आमचे खास समाज कल्याणमधले अपवादात्मक व्यक्तिमत्व शिक्षक जे नीरज सर आहेत जे नवीन नवीन संकल्पना राबवत असतात. आम्हाला 2-3 दिवसापूर्वी सांगितलं की असे असे काही ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक भेटवस्तू द्यायची आहे. तर आमचा प्लॅन झाला आणि 2 दिवसापूर्वी सर्वांनी आम्हाला सरळ हस्ते मदत केली त्यामध्ये विशेष आमचे घोडे सर तसेच आमचे सर्व कार्यालयीन कर्मचारी यांनी देखील या कार्यासाठी मदत केलेली आहे. सरांच्या माध्यमातून आम्हाला जी काही सेवा करण्याचा एक संधी मिळाली त्याबद्दल. तर उपस्थितांमधून अनेकांनी संकल्प राष्ट्र उभारणी मित्र परिवारासोबत काम करण्याचा संकल्पही केला. समाजातून या मित्र परिवाराच्या उपक्रम कार्याचे सातत्याने कौतुक अनुकरण होत आहे. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी विलास बाराते, गंगाखेड, परभणी.